कोकणाला आणि मराठवाड्याला अवकाळीने झोडपलेलं असून आता त्यावर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्याचबरोबर त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे, शेतकरी चिंतेत आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलंय, पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. मी ऑलरेडी सगळ्या सूचना जिल्हाधिकारी, डिव्हिजनल कमिशनर आणि मुख्य सचिवांना दिलेल्या आहेत. निवडणुका आता असतातच, निवडणुका येतात जातात, परंतु शेतकऱ्याला कुणीही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले, अतिवृष्टी गारपीट झाले, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी चाऱ्याची आवश्यकता आहे, चारा तुटवडा आहे, पिण्याच्या पाण्याची तुटवडा आहे, जनावरांच्या पाण्याचा तुटवडा आहे, या सगळ्याचा आढावा घ्यायला मी सांगितलेला आहे. आणि कुठेही पाणी आणि चारा कमी पडता कामा नये अशा सक्त सूचना मी संबंधितांना दिल्या आहेत.